नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. कृषी कर्ज काढण्यासाठी बँकेचे व्यापार प्रतिनिधीचं शेतकऱ्यांना मागतात पैसे. आता बातम्या सविस्तररित्या. जलालखेडा येथे यावर्षी नरखेड तालुक्यात प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे राज्य शासनाने नरखेड तालुक्याला मध्यम दुष्काळ जाहीर केला. त्यात भारसिंगी येथील बँक ऑफ इंडिया हे शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी या बँकेचे व्यापार प्रतिनिधी पैसे मागतात अशी धक्कादायक बाब आज भारसिंगी बँकेत समोर आलेली आहे. जे पैसे भरण्याकरता गेलो तर 3:56 त्यानं 3:59 मी जेव्हा बाहेर निघाला आलो तेव्हा रविकांत बागळे हे BC बाहेर बसलेले होते आणि ते पिण्याच्या पाण्याच्या कॅनवर बसलेले होते. मी त्यांना म्हटलं मला बाहेर जायचे, त्यांनी मोबाईल काढला, कॉलिंग चालू केला मला, ते भारसिंगीचे लंडुरे कुत्रे डुकरे हे झाले माझले का असं थोडं त्यांनी म्हणणं चालू केलं, पण तरी पण मी त्यांना इग्नोर पण केली. मी बाहेर येऊन म्हटलं मॅनेजरजवळ गेलो, नंतर मॅनेजरला म्हटलं मी जे रिपोर्ट द्यायला चाललो, तर मॅनेजरनं मला असं म्हटलं एक गलतीला माफ कर. नंतर स्वतः बागडे रिपोर्ट द्यायला पत्नीला घेऊन त्या दोन मुलाला घेऊन रिपोर्ट द्यायला माझी स्वतः गेला. पुरणसिंग काश्मीराजी पेरोडिया राहणार जामगाव हे एक शेतकरी आहे. त्यांना शेतीसाठी कर्जाची आवश्यकता होती, त्याकरिता ते भारसिंगी येथील बँक ऑफ इंडिया येथे गेले असता तेथे बँकेच्या व्यापार प्रतिनिधी रविकांत बागडे मिळाले. त्यांनी कृषी कर्ज काढून देतो असे सांगितले व 10,000 रुपयाची मागणी केली. पैसे देत असाल तर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्हाला आणून देतो असे सुद्धा सांगण्यात आले. आधीच शेतकरी हा नापिकीमुळे त्रस्त झालेला आहे, त्यात जर बँकेचे व्यापार प्रतिनिधी या प्रकारे जर अशा शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असेल तर शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण होत आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.